मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के अयोध्या दौरे पर निशाना साधते हुए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि यह बड़ी ही दुख की बात है कि जब राज्य के किसान मुसीबत में हैं तब उन्हें छोड़कर सरकार अपने प्रशासन को समेट कर दौरे पर निकल गई है। अतिशय दुखाची गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात परत दोन दिवसापूर्वी विदर्भ मराठवाडा कोकण या भागामध्ये गारपीट झालं आणि शेतकरी इतक्या अडचणीत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचे सर्व सहकारी अयोध्या वारीवर आहेत। ठीक आहे, देवदर्शन घ्यायला पाहिजे, मला काही त्याच्याबद्दल दुमत असण्याचं का कारण नाही, पण वेळ कोणती अशा अडचणीच्या वेळेस जिथे शेतकरी अडचणीत आहे त्याला मदत करण्याचं काम राज्य शासनाने केलं पाहिजे आणि अशा या अडचणीच्या वेळेस सर्व प्रशासनाला आणि सर्व शासनाला घेऊन या पद्धतीनं अयोध्या दौरा चालू आहे। त्याच्याबद्दल समाजामध्ये काय प्रतिक्रिया येत आहेत याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। आज ज्या पद्धतीनं विदर्भ मराठवाडा आणि बाकी भागात मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक होतं, आज कापूस उत्पादक शेतकरी किती अडचणीत आहे आपल्याला माहीत असेल की मधल्या काळामध्ये जवळजवळ 15 लाख गाठी कापसाच्या आयात करण्यात आल्या परदेशातनं। त्याच्यासाठी आयात कर जो 11% होता तो 11% कर रद्द करण्यात आला आणि जे काही कॉटन मिल्स आहेत त्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला आणि 15 लाख गाठी आयात केल्यामुळे कापसाचे भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी झाले, नंबर एक। नंबर दोनमध्ये ज्या पद्धतीनं निर्यात व्हायला पाहिजे, मागच्या वर्षी 43 लाख गाठीची निर्यात कापसाची झाली होती आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा, यावेळेस फक्त 30 लाख गाठी निर्यात झाली, 13 लाख गाठी कापसाच्या निर्यात कमी झाला, त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव त्यानिमित्तानं कमी आहेत। ज्या पद्धतीनं निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि आयातीवर बंधनं आणायला पाहिजे, या पद्धतीनं जे आयात निर्यात धोरण आखायला पाहिजे ते धोरण न आखल्यामुळे आज कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातला अतिशय अडचणीत आलेला आहे। याच्याबद्दल शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे।